तिथे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नाशिक पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंचा प्रचार करणाऱ्या वाहनावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पैसे वाटप करत होते ते थांबवल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. या सर्व घटनेचे गीतेंच्या प्रचार वाहनाचं नुकसान झालं. या प्रकारानंतर नाशिकमधील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार पोलीस आयुक्तालयात पोहोचले. तर नाशिकमध्ये सभेसाठी येणाऱ्या सुप्रिया सुळे देखील सभा सोडून नाशिक पोलीस आयुक्तालयात पोहोचल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्याची मागणी केली. कोणीही पैसे वाटत नव्हतं, ते स्लिपा वाटत होते. स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का? तर तो गुन्हा मला मान्य. अहो, एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते. आणि गोकुळला एकटं बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला, ती गाडी इथे पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे. या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही, पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे. महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले, मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.